सोन्याचं मंगळसूत्र सोनाराणी घडवलं, बाळासाहेब रावांच्या नावासाठी तुम्ही का अडवलं, उसाला लावलं पाणी, वाढते गाजर गवत, अभयसिंह माझे पती आणि मोबाईल माझी सवत। या ठिकाणी जितक्या जणी आता उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करूया आणि पैठणीच्या खेळात कोणाचं नाव जाहीर होणार ते सुद्धा बघूया लगेचच। आणि हे नाव आहे वर्षा शरद शहा। नाव सांगा। वर्षा शरद शहा। कुठे राहता तुम्ही? इविंगला। घरी कोण कोण आहे तुमच्या? माझे मिस्टर, माझी मुलगा आणि सुनबाई। आता इथे कोण आहे घरातलं? आता इथं आहे ना सुनबाई आहे, मुलगा। कुठे आहे? तिला ठेवलं तिथेच आहे ना? ठीक आहे, कुठे बोलवा त्यांना। या या सुनबाई, या। खुशबू, काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय एकदम, की मिनिस्टरमध्ये आपण आलोय, सहभागी झालोय, कमीत कमी आनंद आहे की नाही, आणि त्यात नंबर निघाला हे विशेष आहे, हो की नाही, आणि सुनेचा नाही निघाला हे विशेष आहे की नाही, तो नाही तसं नाही, तुम्ही सांगा। मला पण खूप छान वाटतंय इकडे, आणि आईचा नंबर लागला तर बर, खूपच छान, बरं नाही वाटत, जास्त चांगलं वाटतंय। चला टाळ्या वाजून बघूया, शुभेच्छा देऊया, कोण जिंकणार पाहिजे या खेळामध्ये। आता दोघींनाही 10 संधी। हा चेंडू इथून टाकायचा, इथे 2 बाकडे आहेत, बेंच आहेत, हा चेंडू त्या बेंचच्या खालून जायला पाहिजे, लक्षात ठेवा। पहिला जो बाकडा आहे त्याच्या खालून हा चेंडू पुढे गेला तर 1 गुण, आणि जर का तो दोन्ही बाकड्यांच्या मधून पलीकडे गेला तर 2 गुण मिळणार। 10 संधी आहेत, या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे। दोन, एक, तीन, या इकडे। 5 संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या आहे 5, आणि आता तुमच्यासाठी 5 संधी। पाच संधी झाल्या, गुणसंख्या 0, या इकडे पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी। सात, नऊ गुण झालेले आहेत, 3 संधी ठेवून दिलेत तुमच्याकडे। अभिनंदन, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन। झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी, अभिनंदन। उपविजेत्या ठरल्या शहा आई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं। आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वाकलकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन, अभिनंदन। अंकुश चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे, पण त्याविषयी बोलणार, पण मला सांग ती सध्या काय करते? सध्या ती घरी आहे, काम करते, प्रिन्सला सांभाळते। होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी वेगळं काही बोलणार नाही, होम मिनिस्टरबद्दलच बोलणार। बरोबर। बरं, चित्रपटाविषयी सर। मनस्विनी लता, तिने ही फिल्म लिहिली आहे, आणि सतीश राजवाडे याने डिरेक्ट केली। खूप छान, सुंदर, गोड अशी लव्ह स्टोरी आहे, आणि ही छान अशी स्टारकास्ट आहे। मला असं वाटतं की खूप दिवसानंतर एक असं रिफ्रेश करणारी, नवीन वर्षाचं गिफ्ट घेऊन येणारी अशी फिल्म आहे। छान लिहिलेलं असलं की करायला मजा येते, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी प्रत्येक प्रोसेस एन्जॉय केली। म्हणजे आत्ता रिजित्य माझं लहानपणीचं शाळेतलं करतो, अभिनय कॉलेजमधलं करतो, आणि मी आत्ताचा रिप्रेझेंट करतो। सो आपण नॉस्टेलजियामध्ये जातो, कारण जसं तुला माहिती आहे, आपण जे लहानपणी जगलो आहे, जे आपण मस्ती केली आहे, जी मजा केली आहे, आणि त्या त्यावेळेच्या ज्या ज्या गोष्टी असेल, म्हणजे चोरून सायकल चालवणं असेल, मग 50 पैसे, अर्धा तास सायकल वगैरे, हा प्रकार सगळा केलेला आहे, पेप्सिकोला खाण्यापासून अशा सगळ्या गोष्टी होत्या। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आईने ओरडणं, वडिलांनी धपाटा घालणं, ह्या सगळ्या गोष्टी, शाळेतल्या मजा मस्ती,
पिकनिक कॉलेजमधले सगळे अफेअर्स म्हणा धमाल मस्ती या सगळ्या गोष्टी या फिल्ममध्ये दिसतात. ऑब्जेक्शन. मी सगळ्या मुलांबद्दल रिप्रेझेंट करत. ऑब्जेक्शन. कॉलेजमधले अफेअर्स म्हटल्यानंतर सगळ्यांची मिळून म्हणतो ना मी. पण आम्हाला काय घेतो त्याच्यात. अरे आम्ही काय ओढतो. नाही पण बरोबर आहे. तर या सगळ्या आठवणी या फिल्ममध्ये आहेत. तर तुम्हाला मला असं वाटतं की मी जो अनुराग प्ले करतो तो मी तुम्हाला रिप्रेझेंट करतो असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला असं जाणवेल की हा शाळेतला मी आहे, हा कॉलेजमधला मी आहे, हा आत्ताचा मी आहे. तर मला असं वाटतं की ही गंमत आहे ह्या फिल्ममध्ये. खरंच अंकुश हे बोलत असताना बालपणीच्या अनेक गोष्टी आठवायला लागतात. तेजश्री तू सांग, त्या बालपणीच्या आठवणी, ते बालपण तुला काय आठवतं अशा वेळेला? मला पण अशा सगळ्या आठवणी आठवतात. आणि मुळात ना आदेश दादा ही फिल्म करताना ना कुठेतरी असं झालं की आजच्या इतक्या धकाधकीच्या आयुष्यात ना आपण इतके बिझी झालोय, आपण कामामध्ये वाहून घेतलंय, त्यामुळे ना जरा मागे जाऊन विसावूया थोडा वेळ या वळणावर. अशा पद्धतीची ही फिल्म आहे की जिकडे जाऊन खरंच सगळं बंद झालं आहे. आत्ता माझंही लहानपण गेलं आहे तेव्हा दरवाजे उघडे असायचे, मीही खेळली आहे आणि सण एकत्र साजरे केलेत. आजकाल दिवाळीला साधारण आपल्या घरात आपण पणटी लावायला बाहेर गेलो तरी समोर सगळंच उजाड असतं कारण दरवाजे सगळेच बंद असतात. तर ह्या सगळ्या आठवणींचा उजाळा करण्यासाठी आणि कुठेतरी त्याच्यात जाऊन येऊया, ते छान होतं. हे म्हणजे म्हणतो ना आपल्या आठवणी आनंद देतात, त्या आठवणींमध्ये थोडा वेळ रमण्यासाठी सुद्धा हा विषय खूप छान आहे आणि ही फिल्म रमवते आठवणींमध्ये. आता कोणाकडे जाऊ, अभिनय की आर्या? हां आता आर्या, चल तू असं केलंस ना म्हणून तुझ्या मी बघ आता क्रमाने अभिनयकडेच येणार होतो ना, पण तू लगेच दुसऱ्यावरती ढकललंस ना नाव. शाळेत असंच केलंयस ना आर्या? नाही ना आठवते. तुझी शाळा कुठली? DES उलट्यात. कसं वाटतं आर्या, कारण तुला सारेगममध्ये आम्ही ओडिशी बघितली होती, तो माईक, ते गाणं आणि ते करत असताना आता तू इतकं छान म्हणजे भव्य पडद्यावर येणार आहेस. गाणं हे तुझं खरं तर सगळ्यात महत्त्वाचं हो की नाही गाणं? मग तू ठरवलं होतंस का की अभिनयाकडे वळणार? नाही अजिबातच नाही, उलट नाही यायचं असं ठरवलं होतं कारण मला खूप भीती वाटायची की मला अभिनय नाहीच जमणार असं मी एक गृहित धरलं होतं कारण मी कधी ट्राय केलं नव्हतं. एवढा वाईट नाही मी अभिनयाकडे वळलं. त्यामुळे मागच्या वर्षी जेव्हा सतीश सरांनी विचारलं की फिल्म मध्ये काम करशील का, तेव्हा पण मी त्यांना हेच सांगितलं होतं की मला जमत नाही अभिनय, मी यापूर्वी कधी केलेलाही नाहीये. तर मग सतीश सरांनी सांगितलं की हा रोल असा आहे, तन्वीची जी भूमिका तू करणार आहेस की ती तुला खूप रिलेटेबल असेल आणि त्या तन्वीच्या आयुष्यात घडलेले प्रसंग कदाचित सगळे तुझ्याही आयुष्यात घडून गेलेले असतील, त्यामुळे तुला फारसा अभिनय करायला नाही लागणार आणि जर लागला तर मी करून घेईन, सो डोंट वरी. तर सरांनी असं सांगितल्यामुळे मी ह्या अभिनयाच्या क्षेत्रात यायचं धाडस केलं. पण तू कधी शाळेत असताना वगैरे केला होता अभिनय? नाही ना, कधीच नाही. नाही शाळेत असताना मी नेहमीच गॅदरिंगमध्ये ग्रुप सॉंग किंवा सोलो सॉंग ह्याच्यातच आहे. आज काय ऐकवणार आहेस? फिल्म मधलंच गायलेलं गाणं चालेल. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे, कळून देता अजूनही कुणा, रोजच घडतो वेडा गुन्हा, मनात मी आहे तरी तुझे मला शोधणे, तुझ्याकडे तुला मागणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे, जरा जरा हसून बोलणे. नंतर मी त्याला म्हणायची की अरे ती तुला एवढी हडकवते आणि तू तिला काही बोलत नाहीस, ठीक आहे तुला मुलींशी उद्धटपणे बोलायला आवडत नाही वगैरे समजलं, पण मग तू एवढं का पुढे पुढे करतोय? आणि मग तो पटकन मला म्हणला तुला काय वाटतं मी तिच्यासाठी करतोय, तू तिच्या बरोबर असतेस म्हणून मी हे करतोय. अरे म्हणजे कधी त्याचं अँगल अँगल हा शब्द आहे आदरवती का म्हणजे कधी पलटी मारली सांगते असं म्हणाली.